हाय, हसा चकट फुचा या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हल्ली वातावरण दर 2 दिवसांनी बदलते, नाही का? म्हणजे कालपर्यंत वर्ल्ड कपचं होतं, आता परीक्षेचे ढग जमा व्हायला लागलेत. 10वी 12वीची परीक्षा तर अगदी उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. चव्हाण अण्णांनी काल सकाळी कहरच केला, म्हणजे मिलमध्ये जाण्यासाठी त्यांना सौभाग्यवती चव्हाण उठवायला गेल्या तो. आहो आहो कुठे गेले असतील उठून? का आयुष्यातनच उठले? अरे देवा, एक तर यांचा असा प्रॉब्लेम, इकडे बघतील आणि तिकडे जातील. पण देवा, जिथे कुठे जातील तिथे त्यांना सुखात ठेव. देवा ऐकतोयस ना? देवा, एवढ्याशा गोष्टीसाठी तुला तरी का त्रास द्यावा? आहो आहो. अण्णा गेले कुठे? बायकोची शोधाशोध सुरू झाली. सरड्याची धाव कुंपळापर्यंत असते ना, तसे अण्णा होते घरातच, पण गायब होण्याचं कारण कळल्यावर सौभाग्यवती चव्हाण मात्र हबकल्या आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन छेडलं. अहो अरे बापरे, आंदोलन हे कशी काय? अहो कुठे आहात तुम्ही? आंदोलनात? अभय घरात. अहो इथे काय करताय? काय करतोय म्हणजे? अगं मी दिसत नसतो तर हे घर माझं आहे आणि माझ्या घरात मी नसणार तर काय शेजारचा घाटपांडे असणार? शेजारच्या घाटपांडे? अहो नाही नाही, इथे बसून तुम्ही काय करताय? अभ्यास करतोय. निघाले ते निघाले निघाले. गिरणीत अभ्यास करून कधी कोणाला प्रमोशन मिळाले? काय पडतेस, कुठला विषय कुठे नेतेस? अगं बंड्याचं 10वीचं वर्ष आहे ना, त्याचा त्याच्या परीक्षेचा अभ्यास करतोय मी. ते निघाले निघाले. बंड्या कुठे? झोपलाय. मग त्यांनी ब्रिटिशांना खडबडून जाग केलं. हा एकमेव कानमंत्र त्यांच्या पाशी होता. बंड्याला उठू नकोस, झोपू दे झोपू दे. मी तुम्हाला नक्की सांगते, बंड्याने तुम्हाला बंडल मारले. स्वतः झोपले. बंड्या काय बंडल मारतोय? अगं वाटत नसतो तर मी त्याचा बाप आहे आणि एकमेव प्रूफ आहे ते म्हणजे आमचे डोळे. बंड्याला उठू नको. अगं मीच त्याला सांगितलं की झोप, जरा आराम कर, रात्रभर जागरण करायचं आणि सकाळी उगाच आजारी पडायचं म्हणून. मग ते निघाले, पुढे निघाले निघाले. मला काय सांगितलं होतं? बंड्याचा अभ्यास घ्या, बंड्याचा अभ्यास करा असं सांगितलं होतं का? करा किंवा मारा हा एकच कानमंत्र होता. आओ आओ बंड्याचा अभ्यास घ्या ना. तेच करतोय ना. अगं त्याचा अभ्यास घेण्यासाठी आधी मला नको का कळायला? नाहीतर नंतर तू माझी शाळा घ्यायचा. पुढे असं काय करताय तुम्ही? ओरडू नको. शेजारचा घाटपंडित दचकेल. शेजारच्या घाटपंड्यांचा काय संबंध इथे? पण रात्रभर अभ्यास करतो आपल्या पोराचा. अचानक त्यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. बंड्याची 10वीची परीक्षा अण्णांसाठी प्रतिष्ठेची होऊ घातलीये. शेजारच्या घाटपंड्यांची स्पर्धाही सतावतीये. आपला बंड्या अव्वल नंबरात पास व्हावा अशी त्यांची इच्छा आहे, पण अडथळे आहेत. अरे चव्हाण अण्णा जाऊ घरात जाऊ. घाटपांडे अजिबात घरी जायचं नाही. काय हो प्रत्येक वेळेस आमच्या घरी येते तुम्ही? काय काय काम काय आहे? काय साखर हवी आहे का? अहो आता कशाला तोंड गोड करताय? म्हणजे साखर नकोय वा. पेपर पेपर तर अजिबात नाही. व जोपर्यंत आमचा बंड्या पेपर देत नाही तोपर्यंत आम्ही सगळे पेपर्स बंद केलेले आहेत. अरे अरे अरे, म्हणजे बंड्या आता पेपरची लाईन टाकायला लागला? लहान वयात मुलांना काय काय करावं लागतं. काय करणार हा बापच असा? कसा चाललाय अभ्यास तुमच्या घरचा? आला आमच्या घरावर, आला आली अशी नजर आमच्या घरावर. चाललाय चाललाय चाललाय. जसा तुमचा चाललाय तसा आमचा चाललाय. आमचा कसला हो अभ्यास? पण माझं लक्ष असत तुमच्या घरचा दिवा रात्रभर जळत असतो. अच्छा, घाटपंड्याची नजर प्रत्येक वेळेस आमच्या घराकडे का असते मला तेच कळत नाहीये. तुम्ही का जळताय? कशावर? दिवा दिवा का जळतो तुमच्या घरातला? हो अभ्यासासाठी. आमचा गण्या अभ्यास करत असतो आणि माझं लक्ष असतं त्याच्यावर. हा तेच, तुमचं या माणसाचं कुठे लक्ष असते? फक्त मलाच माहिती आहे, आमच्या बंड्याला माहिती आहे. अच्छा अच्छा, नाही माझी पण नजर असते. आमचा बंड्या अभ्यास करतो, माझी नजर असते घरी सारखी त्याच्यावर. हो ना. हो आमच्या गण्याला तुमच्या बंड्याच्या इंग्लिशच्या नोट्स मिळाल्या असत्या ना, तर फार बरं झालं असतं. पॉइंट टू बी नोटेड. अण्णा इंग्लिश बरं वाटत नाही का? जाऊया घरी जाऊया. अजिबात घरी जायचं नाही. प्रत्येक कारण करू नका घरी जायचं. अजिबात जायचं नाही घरी. काय काम आहे ते पटकन बोला. हो तुमच्या बंड्याच्या इंग्लिशच्या नोट्स मिळाल्या असत्या ना, तर फार बरं झालं असतं. हा हा हा, काय माणूस आहे. हा काय घाटपणी माणूस आहे. आमच्या बंड्याच्या इंग्लिशच्या नोटवर यांचा मुलगा पास होणार जसा काय. नापास नाही झालं म्हणजे मिळवलं. हो तोंडावर बोला, जे काय बोलते तोंडावर बोला. असं पाठवून बोलू नका, तोंडावर बोला. नाही नोट्स देताय ना का? जाऊ घरी जाऊ. अजिबात घरी जायचं नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, मी आणून देतो नोट्स. जा आरामात जा, जा घ्या. काम करतो मी. माझ्या गेल्या वर्षीच्या 9वीच्या नोट्स आहेत ना आमच्या बंड्याच्या, त्याच हिंदीतल्या इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करतो आणि पाठवतो. कसा पास होतो बघतो यांचा गाण्या. अरे कोणी पास होणार नाही, फक्त आमचा बंड्या पास होणार आहे. तोच बोर्ड देणार आहे बंड्या. चल आपल्याला खरी जायचं आहे.
मिल मधली रजा सत्कर्णी लावण्याची अण्णांची प्रतिज्ञा होती. यंदा बंड्या बोर्डात यायलाच हवा म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. सांग म्हणा रे सांग म्हणा, मी कुठला अभ्यास आता करू? इतिहास भूगोल का नागरिक शास्त्र? ओळख ओळख बंड्या कोणाला आहे? घाटपांडे काका. धड्या बापाला ओळखत नाही? अहो अण्णा, तुम्ही घरी नसताना तेच तर येतात ना मला खेळवायला. हो पण अण्णा, तुम्ही असे मागे काय करता? पुढे या ना. बंड्या बंड्या ओळख, मी काय आणले तुझ्यासाठी? लाडू. टाइम टेबल. टाइम टेबल? पण अजून टाइम टेबल तर आलेलं नाही परीक्षेचं. पेपर फुटतात तसं टाइम टेबल पण फुटायला लागलं की काय? झोपला बंड्या. मारलं ना डोक्यात, पहिला धडा पाठ केला होता सगळा विसरलो. अरे गधड्या, टाइम टेबल म्हणजे वेळापत्रक. तुझ्या अभ्यासाचं वेळापत्रक केलंय मी पूर्ण. मी स्वतः बनवलंय. अण्णा, तुम्ही कधीपासून लोकांना बनवायला लागला? गधड्या झोपला पंट्या. मारत ना परत डोक्यात, दुसरा धडा पण विसरलो. अरे मी बनवलं म्हणजे मी स्वतः विचार केला त्यावर. बघ, रोज सकाळी 5 वाजता उठायचं, 5:30 फ्रेश व्हायचं आणि लगेच झोपायचं. शाबास गधड्या, कानपाट फोडून झोपला पंड्या. मारलात ना परत डोक्यात, कवी ग्रेसांची कविता पाठ केली होती सगळी विसरलो. नाही रे, झोपायचं नाही, अभ्यासाला बसायचं. सकाळी सकाळी अभ्यास केला ना की मस्त डोक्यात जातो. अण्णा उगाच डोक्यात जाऊ नका. गधड्या झोपला. ए पंड्या, मारलात ना परत डोक्यात, आम्ही पण पाठ केला होता अख्खा, आता परीक्षेत काय लिहू बाबा? गधड्या गधड्या ऐक, नंतर मग अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला बसायचं बरोबर सकाळी 9 वाजता अभ्यासावरून उठायचं, नाश्त्याला बसायचं, परत नाश्त्यावरून उठायचं, परत अभ्यासाला बसायचं. दुपारी 1 वाजता उठायचं, जेवायला बसायचं. जेवायला बसायचं, मग अंथरुणात पडायचं. मग अंथरुणात पडायचं, परत उठायचं. दुपारी 3 वाजता उठायचं, चहाला बसायचं. चहाला बसायचं, पुन्हा अभ्यासाला बसायचं. अभ्यासाला बसायचं, अभ्यासावरून उठायचं, परत चहाला बसायचं, पुन्हा अभ्यासाला बसायचं. रात्री 9 वाजता उठायचं, जेवायचं आणि मग झोपायचं. अण्णा मला एक सांगाल का, ह्या सगळ्या गदारोळात मी थतुतच केव्हा घ्यायचा? रात्री 10 नंतर सकाळी 5 वाजून तेच घे ना थतत्वास. काय घ्यायचं ते बघ बंड्या. बंड्या माझं स्वप्न आहे बंड्या, मेरा सपना सपना. करलं पढाई छुट्टी नाही. चाळीतही आता बंड्या आणि अण्णा हे चेष्टेचा विषय व्हायला लागले. या सगळ्याचा परिणाम बंड्याला सोसावा लागतोय, कारण की अण्णांना डायरेक्ट कोण काय बोलणार? अधिक फ बरोबर ढ चे क्षेत्रफळ बरोबर भागिले गुणिले आणि क्षेत्रफळ. काय रे अभ्यास कसा चाललाय? जोरात? एकदम जोरात, माझ्यापासून लांब लांब. अरे काय ना? अरे म्हणजे तसा नाही काय? अभ्यास माझ्यापासून एकदम लांब चाललाय जोरात. आमच्या अण्णांच्या डोक्यात कुठलं खूळ आलं ना काय कळत नाही बाबा. अरे तुझे अण्णा पण आहेत ना, आईचे पण आयटम आहे. मला सांग म्हणजे असं अचानक तू बोर्डात येशीलच कसा? कार्य कार्य म्हणजे तुझा आधीचा रेकॉर्ड अण्णाला माहिती नाही का? यो कुठला? एकाच वर्गात 2 वर्ष. तुला सांगतो हा माणूस आहे ना, सारखं मला असं टोचून टोचून बोलत असतो. वात आणलाय त्याने मला. हे पण बंड्या 10वीत पण 2 वर्ष काढणार आहे. कसं काय? तो 2 वर्ष मिळून बोर्डात येणार आहे. या वर्षी 50% आणि उरलेले 50% पुढच्या वर्षी. तू स्वतःला जास्त शाळा समजू नकोस. मी 1 वर्षात 100% काढून दाखवू शकतो. कसे काय? अरे मार्चला 50, ऑक्टोबरला 50 झाले की नाही 100? शाबास बंड्या. समजावा याला, याला माहित नाही मी काय आहे. हे चल ना आपण क्रिकेट खेळायला जाऊया. हा पण आहे ना वेळाचा आपला विषय काय चाललाय आणि तुला खेळायचं काय सुचत रे? बरं जाऊ दे, तुम्ही लोक बोलताय तर आपण जाऊया खेळायला. चला चल चल. हे नाय अण्णा कुत्र्यासारखा मारतील माहित आहे. अरे तुझे अण्णा मला कशाला मारतील? मी काय त्यांचं खातो काय? तुला ना एक लेबलवर असं चिकटवून ठेवायला पाहिजे मी वेडा आहे. अरे तुला नाय मला मारतील मला. मी तुमच्या बरोबर काय लागत बसलोय बाबा, मला अभ्यास आहे, इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. टाटा. बंड्या तू घरी जा आणि इतिहासाचाच अभ्यास कर, नाही तर हातात पुस्तक इतिहासाचं धरशील आणि डोळे भूगोलाच्या पुस्तकात. मी तुझ्या डोक्याबद्दल कधी बोललो? नाही नाही नाही. मग माझ्या डोळ्याबद्दल बोलायचं नाही. हा नाही बोलणार, नाही बोलणार. पहिलाच सांगतोय जरा धड होता ना रे दगड. बंड्याची भीती खरीच आहे. अण्णा काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. आज सकाळी तर त्यांनी एक कार्यालय गाठलं. नमस्कार, बोला. मी चव्हाण. व्हेरी गुड. मला तुमच्या क्लासमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. कुठल्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय? 10वीच्या परीक्षेसाठी एखादा चांगला कोर्स सांगा ना. काय माहितीये का, 10वीसाठी आमच्याकडे 9 प्रकारचे वेगवेगळे कोर्स आहेत आणि त्याची आम्ही 90 पेपरांमध्ये जाहिरात करतो आणि 900 प्रकारची पॅम्पलेट्स आम्ही स्टेशनवर उभी राहून असे वाटत असतो नुसते. हसू नको. त्यातलाच एखादा चांगला कोर्स सांगा ना. अहो काय माहितीये का, आम्ही सगळं चांगलं शिकवतो, वाईट काही शिकवतच नाही मुळी. बोलण्यात वेळ घालू नका, परीक्षेला फक्त 1 महिना उरलाय. हा मग मी काय म्हणतो, परीक्षेला 1 महिना उरलाय ना तर आमच्याकडे 10वीसाठी एक स्पेशल कोर्स आहे. परीक्षेच्या आधी बरोबर 1 महिना मी सुरू करतो तो. लागली तहान खंडली वीर नावाचा. परीक्षेच्या आधी 1 महिना
पाल्याने वर्षभर अभ्यास केलेला नसेल तर ह्या कोर्सला ऍडमिशन घ्या पाल्ले डायरेक्ट बोर्डावर. बोर्डात पटकन मला फॉर्म द्या द्या पटकन भरतो. मी भरतो ना फॉर्म तुमचा. असं काय करताय? नाही असं नाही नाही बघा मिस्टर एक्सक्यूज मी बघा नाही काय माहिती का मिस्टर मी आहे ना ग्राहक भगवान होत आहे म्हणजे असं काय करता मी भरतो ना फॉर्म चला. अरे सांगा नाव काय? राजाराम चव्हाण. व्हेरी गुड. मुलाचं नाव काय? राजाराम चव्हाण. अरे वा तुमचंही नाव राजाराम चव्हाण मुलाचंही नाव राजाराम चव्हाण. माझं नाव राजाराम चव्हाण. मुलाचं नाव राजाराम चव्हाण. दोघांची नावं एकच कशी काय? म्हणजे मीच विद्यार्थी आहे. काय किती फी? किती फी काय? 10,000 रुपये फक्त. 10 जणांची नाही एकाचे सांगा. एकाच विद्यार्थ्याची 10,000 रुपये फक्त. जास्त होते असं कसं? आम्ही तुम्हाला सांगून बोर्डावर आणणार. सांगून बोर्डावर कोणाला? शिक्षण मंत्र्यांना? नाही तसं नाही. मी तुम्हाला सांगतोय की आम्ही तुम्हाला बोर्डात आणणार आणणार आणणार. सांगा कितवा अटेम्प्ट आहे तुमचा? काहीतरीच काय ओ कितव्यांना बसताय परीक्षेला? मी नाही माझा मुलगा बसतोय बंड्या परीक्षेला. मुलगा? हा मी फक्त क्लासमध्ये ऍडमिशन करणार म्हणजे मी इथे शिकणार घरी जाऊन मुलाला शिकवणार. माझं तर असं मत आहे की 10वीला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाने क्लासेसमध्ये ऍडमिशन घ्यायलाच हवं. का? हो जे आपल्याला मुलाला शिकवायचं आहे ते आधी आपल्याला यायला नको. खरं तसं असं अभ्यासाचं वातावरण निर्माण होते. तुम्हाला फी मध्ये 10% डिस्काउंट. असं काय करताय? आज तुम्ही 10वीच्या 10व्या कोर्सची आयडिया मला दिलीत. आता पालकांसाठी स्पेशल कोर्स. मगासपासून मी हसतोय तुमच्याकडे बघून. मला एक कळत नाहीये तुम्ही माझ्या नजरेला नजर कशी देता. माझा असा प्रॉब्लेम आहे. अरे माझा असा प्रॉब्लेम आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत अण्णांची धावपळ सुरू होती. गाईड्स पेपर सोल्युशन हे प्रकार होतेच पण फुटलेले पेपर शोधण्याचेही धाडसी प्रकार त्यांनी केले आणि मग तो दिवस उगवला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी जय देव जय देव जय गुरु दत्ता आदि नमितो तुझ भवानी माता. बस झालं बंड्यारे बस कर आटप लवकर. वाना उगाच कानाजवळ कुजबुजू नका. हा ते पेन हलतं मग गुदगुले होतात आणि उगाच कशाला घाई करायला सांगतो मला काय उशीर झालाय. जरा देवाच्या पाय पडू देत ना. अष्टांग रमण हे माझे तुला झालं बंड्या बस आटप. सगळं सामान घेतलं ना व्यवस्थित? सगळं सामान व्यवस्थित घेतलंय. कुऱ्हाड कोयता फावडा करवत. अरे गधड्या तू काय मास्तराचा खून करायला चाललायस? परीक्षेला चाललायस ना? अण्णा भंग. सगळं सामान व्यवस्थित घेतलंय. पट्टी पेन्सिल वया पुस्तक आणि पुस्तक कशाला काय कॉपी करणार आहेस? अण्णा येता जाताना वाटेत मध्ये वाचायला नको का? जास्त येता जाता वाचा जाऊ नको. अजून मधून पुस्तक तू नजर बाहेर काढ नाही तर गाडी खाली जाशील. देवा जरा बंड्यावर नजर ठेव बाबा. अजिबात घाई करायची नाही. पेपर नीट सोडवायचा. इथं तुझा प्रॉब्लेम काय माहितीये ना? नाही आपला प्रॉब्लेम. शेवटी काय परीक्षा तू देतोयस ना तुझा प्रॉब्लेम म्हणतोय मी. बघ नाही तर पहिला प्रश्न वाचशील आणि उत्तर दुसऱ्याचं लिहिशील. सगळ्यात महत्वाचं सुपरवायझरची मीटिंग घे. त्यांना सांग तुझा प्रॉब्लेम काय तो. म्हणजे काय तू असं लिहित बसायचं त्यांना वाटायचं की तू कॉपी करतोयस. हा सगळं व्यवस्थित समजून घे. व्यवस्थित सेटिंग लावून घे. अजिबात घाई करायची नाही. अजिबात घाई करायची नाही. अजिबात घाई करायची नाही. अहो किती घाई करताय थांबा त्याला अंगारा तरी लावते. अगं अगं ते दूध पण घेऊन जरा. दूध कशाला? रात्र झाली का? आणि माझं लग्न कुठे झालं आई रात्रीचं दूध प्यायला? कानफाट फोडून गदड्या. अरे दूध म्हणजे रोमवर्धक शक्तीवर्धक हर्षवर्धक गतिरोधक असते. बंड्या तुझ्या बॅगेमध्ये बदाम ठेवलेत ते व्यवस्थित खा. अक्रोड ठेवलेत ते पण चावून चावून खा. म्हणजे तुला छोट्या आणि मोठ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं लिहिता येतील. ते स्फूर्तीवर्धक आहे. आई आई गाळलेल्या जागांसाठी मनुके कुठे आहेत? ये घरी आहे. सगळ्या गाळलेल्या जागा भरतो तुझ्या. चल चल घाई कर घाई कर घाई कर. थांबव आधी आतल्या खोलीत जा. खापर पणजोबा पणजोबा आजोबा आजी सगळ्यांच्या पाया पड आणि आशीर्वाद घे. अरे बंड्याच्या परीक्षेसाठी सगळे जण वरून खाली आले आहेत. अरे वा 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 बंड्या फोटो दो. अजिबात घाई करायची नाही. परीक्षा संपली रजा सुरू झाली पण या रजेच्या दिवसात सुद्धा अण्णा अगदी अस्वस्थ होते. बंड्या बोर्डात यायला हवा बंड्या बोर्डात यायला हवा. अहो निकालाच्या दिवशी तर असं उत्साहाचं वातावरण होतं. नमस्कार. हा बंड्या माझा मुलगा. हा 90% मिळाले. मी त्याचा बाप. मी रात्रंदिवस अभ्यास मेहनत घेतल्या भरपूर मेहनत घेतल्या. सगळे नोट्स मीच काढून दिले. काय बंड्या हे फोटो काढे फोटो काढते. नमस्कार नमस्कार बंड्या माझा मुलगा बंड्या मी त्याचा बाप. बापरे मी स्वप्नातच गेलो होतो. मला वाटलं रिझल्ट लागलाय बंड्याचा इंटरव्ह्यू देतोय. दाराशी कोणीच दिसत नाही. अरे बापरे अजून आलं नाही बंड्या. येईल येईल काही काळजी करू नको. मी जय्यत तयारी केले. हा बघ
त्याच्या स्वागतासाठी हार आणलाय, अगदी त्याच्या मापाचा बापाला पण येणार. पाच सुवासिनी ठेवल्यात खाली, हा काही प्रश्न नाहीये. सनई चौघडेवाले आहेत, पुढे नाक्यावर ढोल ताशेवाले उभे केले आहेत, शाळेच्या मेन गेटवर दोन तुतारेवाले आहेत, म्हणजे बंड्या दिसला रे दिसला की वाजवणार. तू 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 तयारी केलीस ना सगळी व्यवस्थित, म्हणजे ताट निरंजन वगैरे? हो तयारी सगळी आहे. अहो जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार? कोण कशाला जीवाचं बरं वाईट करेल, प्रत्येकाला चोख पेमेंट दिलं वाजवणार आहे ना, उलट जीवाचं रान करून वाजवतील. तू 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 ढिंगचांग 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 बंड्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना करून घेणार? बंड्या कसला जीवाचं बरं वाईट करतोय, उलट तो शाळेत पहिला काय अगं बोर्डात पहिला आला असणार, तो पास होणार बोर्डात पहिला आला असणार. बापरे एक काम राहिलं, खाली चाळीचं बोर्ड आहे, बोर्डात नाव झालं पाहिजे बंड्याचं. मला काळजी का वाटते, निकाल एव्हाना हातात आला असेल ना? एव्हाना काय केव्हा आला असणार, पण ते शाळेच्या बाहेर त्याला पडायला मिळायला पाहिजे ना. केवढा गराड असणार विद्यार्थी लोकांचा, सगळ्यात तो पहिला आलाय. मग शिक्षक लोक वगैरे, बरं आपल्या इकडनं पाच आमदार गेले आहेत, तीन नगरसेवक गेले आहेत, मी पण म्हणलं चला मी पण तुम्ही पण येतो, मला म्हणा नाही नाही आणणार नाही, तुम्ही इथे थांबायचं घरात त्याच्या स्वागतासाठी, म्हणून मी घरात बसलोय. येणार 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 बंड्या, अरे वाजवा रे वाजवा ढिंगचांग ढिंगचांग ढिंगटणे टणे टणे. तू 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 बंड्या काय आलं तुला, अरे काय डोळे का पाडलेस अण्णा? बंड्या नाटक करतोय नाटक करतोय बंड्या, आण तो रिझल्ट याची डोळा पाहू देत. अरे वा आमदारांनी लाडू दिले बंड्याला, अरे लाडू कसला, अरे वा रिझल्ट आहे, अरे बापरे ह्याचा रिझल्ट इतका हाताळलाय की तो कळलाच नाही लाडवासारखा वळला. बापरे ह्या शाळेत जातो बंड्या आपला, मला माहितच नव्हतं बंड्या. वा 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 पाहू मार्क, पाहू किती मार्क्स आहे मराठी 24, अरे वा वा बंड्या वा. हिंदी किती 24, अरे वा बंड्या वा. गणितात 24, अरे वा बंड्या वा. आणि हे काय इंग्लिश, अयो इंग्लिश 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 24. इतिहासाचं काय काहीच नाहीये अण्णा, त्या पेपरला 24 तास तुम्ही माझा अभ्यास घेतलात, 24 तास मी झोपूनच राहिलो त्या दिवशी. पण अण्णा तुम्हाला सांगतो, त्या पेपरला जर मी बसलो असतो ना तर 100 पैकी 90 मार्क मिळवले असते. बस बंड्या पास, ऐकलंस 90 अगं आमच्या पुऱ्या खांद्यावर तुम्ही डायरेक्ट 90 मार्क मिळवले होते. बंड्या पास बंड्या पास, बाकी पास झाले 24 मार्क प्रत्येक विषयात. वा वा वा, प्रत्येक विषयात 24 म्हणजे ना पास, कमीत कमी 35 लागतात प्रत्येक विषयात. बंड्या गदड्या नापास झालास, अरे केवढा आशा होता तुझ्याबद्दल, केवढा खर्च केला रे प्रत्येकासाठी वाजवणार ना की तू 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 काय केलंस तू बंड्या. अण्णा अण्णा मला माफ करा अण्णा, अण्णा मी तुमच्या डोळ्याचं पारण नाही फेडू शकलो अण्णा. बंड्या अण्णा मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून नाही बघू शकत अण्णा. बंड्या अण्णा मी तुमच्या डोळ्यात धूळ फेकली अण्णा. बंड्या दिवस रात्र 24 तास तुम्ही माझ्यासाठी पाठ करून ठेवलेलं वाक्य मी तुमच्याकडनं हिरावून घेतलं अण्णा. कुठलं रे सोनी, आता दिनू आजी याची डोळा पाहिला या पंड्या कान फडफडून गदड्या. अरे हे सगळं ऐकण्याआधी बघण्याआधी माझे डोळे काने मिटले रे. अण्णा एक मार्ग आहे, आपण परत चेकिंग साठी पेपर रीचेकिंग ला पाठवूया. कान फडफड गदड्या. लागला निकाल, यात नेमकी चूक कोणाची आहे, अण्णांची आहे बंड्याची आहे, शिक्षण पद्धतीची आहे की आजच्या स्पर्धेची आहे, याची जाणीव मात्र घाटपांड्यांच्या घरातल्या प्रवेशामुळे झाली. काय घाटपांडे पेढे कसले वाटताय, घरात कोणाला दिवस गेलेत का? काय दिवस आलेत, काय बडबडताय, काय काय बडबडताय, काय तुम्ही काय बडबडताय, पेढे कसले वाटताय, आमचा बंड्या नापास जाऊन पेढे वाटताय काय? तुमचा बंड्या नापास झाला? या माणसाला काहीच माहित नाही, अख्ख्या चाळीला माहित नाही, या माणसाला माहित नाहीये. चोळा चोळा आमच्या जखमेवर मीठ चोळा. चव्हाणांना चव्हाणांना मला खरंच माहित नाही तुमचा बंड्या नापास झालाय ते. पेढे कसले वाटताय? अहो हे पेढे आमचा गणा पास झाला त्याचे. गणा पास झाला? अरे गणा कसा पास होईल, आमचा बंड्या नापास झाला गण्या पास झाला? कारट्याना नाकच कापलंय, केवढे 24 तास मेहनत घेतली, तर रात्रंदिवस अभ्यास करून घेतला होता मी नापास. या सगळ्या गोष्टीला तुम्ही कारणीभूत आहात अण्णा. झालं या माणसाने जरा गोड बोलायला होतं लगेच मला कारणीभूत ठरवते काय काय कसं कसं कसं. अहो नाहीतर काय, 24 तास त्याच्यावर अभ्यासाची जबरदस्ती केलीत, अहो केवढा त्याच्या परीक्षेचा आणि त्याच्या अभ्यासाचा भाऊ केलात तुम्ही, का नाही त्याच्यावर मानसिक ताण येणार आणि मग का नाही तो नापास होणार? अरे पण त्याच्या भल्यासाठीच केलं ना, आता या भल्या माणसाला सांगून काय फायदा आहे? काय काय झाला त्याचा शेवटी फायदा, नापास झाला ना तो. शाबास, अजून जरा मोठ्याने बोला, अख्ख्या चाळीला माहित, अख्ख्या शहराला कळेल काय बरोबर आहे, यांचा मुलगा पास झाला आमचा मुलगा नापास झालाय. अहो चव्हाणांना, अहो तुम्ही जर त्याच्यावर जबरदस्ती केली नसतीत ना अभ्यासाची आणि त्याला त्याच्या कलेने अभ्यास करून दिला असतात ना, तर बंड्या तुमचा नक्की पास झाला असता. जाऊ दे, आता झालं गेलं गंगेला मिळालं. माझ्या बायकोचं नाव घेतो नका.
ह्या माणसाचं मला एक कळत नाही, प्रत्येक वेळेस आम्ही बायकोर नजर असते. अहो चव्हाणांना, आता तरी त्याला ऑक्टोबरला बसवा. ऑक्टोबरला नाही, त्याला घरीच बसवणार आणि डायरेक्ट पेपरची लाईन चालू करतो की बघा. अहो ऑक्टोबरला म्हणजे त्याला ऑक्टोबरच्या परीक्षेला बसवा आणि त्याला त्याच्या कलेने अभ्यास करू द्या, त्याच्या पद्धतीने त्याला अभ्यास करू द्या. जाऊ तुमच्या घरी पेरे घेऊन. नाही, तुमच्या घरी जा. जा निघा निघा निघा. शब्बास, असा शेजाऱ्यांवर धाक असावा. निघा म्हणजे आमच्याच घरी गेला तो. बंड्या.